मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा येण्याची शक्यता वर्तवली जाते. मी निर्णय घेण्यापूर्वीच तू निर्णय घे असं उद्धव ठाकरेंनी त्यांना बजावलंय आणि यामुळे संजय राठोड यांची अधिवेशनापूर्वी गच्छंती ही अटळ असल्याचं कळतंय. संजय राठोड यांच्यावरती राजीनाम्यासाठी सध्या वाढता दबाव असल्याचं कळतंय आणि मी निर्णय घेण्याआधीच तू निर्णय घे असंही उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना बजावलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा येण्याची शक्यता वर्तवली जाते. मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी त्यांना बजावलंय. पूजा चव्हाणची हत्या, आत्महत्या किंवा मृत्यू झालाय याच्या संदर्भात अनेक क्लिप्स, अनेक फोटो, अनेक दस्तऐवज उपलब्ध आहेत, साक्षीदार आहेत, परंतु चौकशी होत नाही. त्याच्यामुळे सरकारवर दबाव वाढलेला आहे, महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांना संजय राठोडचा राजीनामा घ्यावाच लागेल. वनमंत्री संजय राठोड हे अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार या मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमात प्रसार माध्यमात पेरलेल्या बातम्या म्हणजे आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा एक निलाजरा प्रयत्न आहे. मी मारल्यासारखं करतो, तुरडल्यासारखं कर, एवढंच यामागचं लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्याच्या राजीनामा येण्याची वाट बघण्याची गरज नाही, ते त्यांना कधीही मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करू शकतात, परंतु काहीही करायचं नाही आणि सुसंस्कृतपणाचा बुरखा मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यातला हा प्रकार आहे. जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी अधिवेशन चालू देणार नाही. तर संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी हा जोडत प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय तर काँग्रेस राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतलीय. तर संजय राठोड प्रकरणी मला त्यातली काही माहीत नाहीये. जी काही माहिती असेल ती राज्यस्तरावर असेल आणि जी काही चौकशी निष्पन्न होईल त्याप्रमाणे संबंधित मुख्यमंत्री निर्णय घेतील. ज्या गोष्टी चौकशीवर असताना त्याच्यावर भाष्य करणं उचित नाहीये, चौकशीमध्ये स्पष्ट होईल त्याप्रमाणे संबंधित मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर जो निर्णय होणार आहे तो घेतील निर्णय. मला वाटतं चौकशी केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला दोषी ठरणं हे अतिशय अयोग्य आहे. आपण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत बघितलं, अशाच तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि मग भारतीय जनता पक्षाची फजिती सुद्धा झालेली आपण पाहिलं. आणि मला वाटतं चौकशी धीर धरला पाहिजे, चौकशीचा अहवाल येतोपर्यंत वाट पाहिली पाहिजे आणि मग याबाबतचा आग्रह त्यांनी धरला पाहिजे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे